गेल्या 2 वर्षापासून संपूर्ण जगात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. 2 वर्षांमध्ये कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरियंटने कहर केला, त्यातच आता आणखी एका विषाणूनं संपूर्ण जगाला चिंतित टाकले. सध्या अमेरिकेत माणसांमध्ये वेगाने पसरणाऱ्या सुपरबग बॅक्टेरियाचा धोका निर्माण झालाय. या सुपरबगने गेल्या काही वर्षात मेडिकल सायन्स समोर एक मोठे आव्हान उभं केलंय. खरं तर काही बॅक्टेरिया हे मानवासाठी अनुकूल असतात, तर काही मानवांसाठी अत्यंत धोकादायक असतात. सुपरबग हा देखील बॅक्टेरियाचाच प्रकार आहे. सुपरबगचं नाव मायकोप्लासमा जेनेटेलियम असून तो मानवांसाठी घातक आहे. सुपरबग हा बॅक्टेरिया सर्वात पहिल्यांदा 1980 मध्ये लंडनमध्ये सापडला होता. नंतर 2019 मध्ये पहिल्यांदाच या आजारावर अमेरिकेत संशोधन सुरू झालं. जेव्हा जीवाणू, विषाणू, बुरशी किंवा परजीवी हे स्वतःला वेळेनुसार बदलतात, तेव्हा औषध त्यांच्यावर परिणाम करणं थांबवतं. यामुळे त्यांच्यामध्ये प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमता निर्माण होते. सध्या अमेरिकेत सुपरबग बॅक्टेरियामुळे मानवाला धोका निर्माण झालाय. त्यामुळे नव्या वर्षात सुपरबग हा कोरोनानंतर दुसरा सर्वात मोठा धोका असेल अशी चिंता व्यक्त केली जाते. मेडिकल जनरल लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात दिलेल्या माहितीनुसार जर हा सुपरबग याच वेगाने पसरत राहिला तर दरवर्षी तब्बल 1 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो असं सांगण्यात आलंय. सध्या सुपरबगमुळे जगभरात दरवर्षी 13 लाख लोकांचा मृत्यू होतोय. महत्वाचं म्हणजे अँटीबायोटिक्स, अँटीफंगल औषधे देखील सुपरबगवर कुठलाही परिणाम करत नाहीत असं निरीक्षण लॅन्सेटच्या अभ्यासातून समोर आलंय. सुपरबग हे कोणत्याही अँटीबायोटिक औषधाच्या वापरामुळे निर्माण होते. डॉक्टरांच्या मते फ्लू सारख्या विषाणूजन्य संसर्गाच्या बाबतीत अँटीबायोटिक्स घेतल्यास सुपरबग होण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे हळूहळू इतर मानवांना देखील संसर्ग होतो. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पुरुष आणि स्त्री यांच्यातील लैंगिक संबंधादरम्यान या बॅक्टेरियाचा प्रसार होऊ शकतो. तसेच हा बॅक्टेरिया जन्मापूर्वी आईकडून बाळाकडेही जाऊ शकतो. रिपोर्टनुसार सुपरबगच्या बहुतेक प्रकरणांमध्ये रुग्णामध्ये कोणतेही लक्षणे दिसले नाहीत. हा बॅक्टेरिया मानवी शरीरात अनेक वर्षापर्यंत राहू शकतो. धक्कादायक बाब अशी की सुपरबग हा इतर लैंगिक संक्रमित रोगांपेक्षा अधिक धोकादायक आहे. त्याची लक्षणं त्वरित दिसत नसल्यामुळे त्याच्यावर उपचार करणं देखील अवघड आहे. सुपरबगमुळे जननेंद्रियाच्या भागामध्ये रक्तस्राव, सूज आणि वेदना होऊ शकतात. तसेच यामुळे महिलांमध्ये वंधत्व देखील येऊ शकतं. तर 2011 मध्ये अमेरिकेतील 10 हून अधिक संशोधनामध्ये असे आढळून आले की सुपरबग्समुळे अकाली जन्माचा धोका वाढतो. दुसरीकडे पुरुषांना लघवीशी संबंधित असलेल्या समस्या वाढतात. याशिवाय सध्या मानवांमध्ये होणाऱ्या सुपरबगच्या दीर्घकालीन परिणामांवर संशोधन केलं जात आहे. त्वचेचा संपर्क, जखमा, लाळ आणि लैंगिक संपर्काद्वारे सुपरबग हा आजार पसरू शकतो. सुपरबगवर सध्या बाजारात कोणते औषध उपलब्ध नाही, मात्र योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास या आजारापासून आपण दूर राहू शकतो. सुपरबगचा उद्रेक कसा टाळायचा पाहू या ग्राफिक्सच्या माध्यमातून. सुपरबग टाळण्यासाठी प्रथम साबण आणि पाण्याने हात धुवा. हात धुण्यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर करा. खाद्यपदार्थ स्वच्छ ठिकाणी ठेवा. महत्वाचं म्हणजे अन्न नीट शिजवून घ्या आणि स्वच्छ पाणी वापरा. आजारी लोकांच्या संपर्कात येणं टाळा. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच कोणत्याही अँटीबायोटिकचा वापर करा. दरम्यान तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.